नमस्कार, मी संकेत पाटील. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. गेल्या महिन्याभरांपासून पलूस तालुक्यामध्ये चोरांनी धुमाकूळ घातल्याचं आपण पाहत होतो. आता 8 दिवसांपासून तेच सत्र तासगाव तालुक्यामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. तुर्तीसारख्या गावात किंवा मनीराजूरसारख्या गावात किंवा सावळसारख्या गावात चोरीचं प्रमाण वाढले असं लोक सांगतायत. पण खरं तर चोर कमी आणि अफवा जास्त असं आता अफवांचं पीक पसरवलं जात आहे समाज माध्यमातून. चोरीच्या घटना कमी आहेत, पण चोरीचा व्हिडिओ जुने व्हिडिओ व्हायरल करण्याचं प्रमाण समाज माध्यमांवर तालुक्यामध्ये खूप वाढलेलं आहे. त्या संदर्भात आता पोलीस निरीक्षकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जर फेक मेसेज किंवा जुने चोरीचे व्हिडिओ जर तुम्ही समाज माध्यमावर टाकाल तर तुमच्यावर देखील गुन्हे दाखल करू. या संदर्भात पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. काय म्हणतात ते पाहूयात. सोमनाथ वाघ, नमस्कार. मी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, तासगाव पोलीस ठाणे, जिल्हा सांगली. मागील सर्वसाधारण 1 महिन्यापासून तासगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये तसेच पलूस आणि वाळवा तालुक्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती चोरट्या आल्याबाबत माहिती सोशल मीडियावरती प्रसारित होत आहे. या अनुषंगाने पोलीस विभागाकडून सर्व गावामध्ये गस्त वाढवण्यात आलेली आहे. तसेच सर्व गावामध्ये रात्रीच्या वेळी ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून गस्त घालण्याबाबत सुद्धा आमच्या स्तरावरून आम्ही योग्य त्या सूचना संबंधित गावातील पोलीस पाटलांना दिलेल्या आहेत. या सोशल मीडियावरती प्रसारित होणाऱ्या घटनांमधील बऱ्याचशा घटना ह्या अपुऱ्या माहितीवरती पसरवल्या जात असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं लक्षात येत आहे. तरी नागरिकांनी अशा खोट्या अफवांवरती विश्वास ठेवू नये. अशा प्रकारे समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल असं जर कोणी जाणीवपूर्वक सोशल मीडियाच्या माध्यमातून जर प्रसारित करत असेल तर संबंधितांवरती पोलीस विभागातर्फे योग्य ती कारवाई करण्यासाठी ते पात्र राहतील याची सर्वांनी कृपा करून नोंद घ्यावी. यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांनी त्याची खातरजमा करून पोलीस विभागाशी संपर्क करावा. यासाठी 100 क्रमांक तसेच डायल 112 क्रमांक व पोलीस ठाण्याच्या लँडलाईन मोबाईलवरती सुद्धा नागरिकांनी संपर्क करून माहिती कळवावी. मात्र कोणीही घाबरून जाण्याचं काही कारण नाही. योग्य ती खबरदारी प्रशासनामार्फत घेण्याची तजवीज या ठेवलेली आहे. नमस्कार. ग्रामीण भागातील गस्त करणाऱ्या लोकांनी सर्वसाधारण रात्रीच्या वेळी कोणतंही हत्यार जवळ बाळगू नये आणि गस्त करत असताना आपल्याला कोणी संशयित आढळला तरी त्याची पूर्ण चौकशी करून पोलीस त्याच्याकडे काही संशयित आढळून आल्यास किंवा त्याच्यावरती संशय व्यक्त होत असल्यास संबंधितांनी पोलीस स्टेशनला कळवावे. तोपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारची इजा करू नये. आणि त्या दुसरी गोष्ट म्हणजे गस्त करणाऱ्यामध्ये समाजकंटक सुद्धा लोक असणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जर कोणाकडून एखाद्या निरापराध माणसाला मारहाण झाली किंवा कोणतीही इजा झाली किंवा कोणताही अनुचित प्रकार घडला तर संबंधित जे कोणी मारहाण करणारे असतील त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. याच चोरीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने जी फिरस्ती येतात, जी काहीतरी विकण्यासाठी गावात येत असतात, त्यांच्यावर आता पूर्णपणे बंदी घातलेली आहे. का तर तेच लोक रेखी करतात आणि त्यांच्यातच कोणतर चोरी करतात असं आता प्रत्येक गावागावात बोललं जातं. त्यामुळे त्यांच्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. तरी पण जर अनोळखी व्यक्ती आला तरी 100 या क्रमांकावर किंवा 112 या क्रमांकावर पोलिसांनी त्यांना कळवण्याचं आवाहन केलेलं आहे.